रामटेक लोकसभेचे खासदार श्री कृपाल तुमाने यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांची दिल्ली येथे भेट घेत नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टी, सततधार पाऊस व पुरामुळे शेतकऱ्यांना अभूतपूर्व नुकसान झाल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी व रबी हंगामाची तयारी करण्यासाठी तातडीने एकरी 50,000 रुपयांची मदत शेतकऱ्यांना करावी अशी मागणी करत चर्चा केली. तुमाने यांनी संसदेत नुकसानीचा मुद्दा लावणार असून केंद्र सरकारकडूनही नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. सोमवारी तुमाने यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून सततधार पावसामुळे नुकसान झाल्याचे कळवले होते. त्यानंतर दिल्लीत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. सर्व 13 तालुक्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्री शिंदे यांना माहिती देताना तुमाने म्हणाले की पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात सरासरी 834 पाऊस पडतो. मात्र पावसाळ्याचे पहिले 2 महिने समाप्त होण्यापूर्वी जिल्ह्यात 716 मिमी पाऊस झाला आहे. यावरून पावसाचा अंदाज घेता येईल. जुलै महिन्यापर्यंत साधारणतः 400 मिमी पाऊस पडतो, तर आतापर्यंतचा उच्चांकी पाऊस 550 मिमी आहे. यंदा मात्र पावसाने कहर केला असून सरासरीपेक्षा 300 मिमी जास्त पाऊस झाल्याची माहिती त्यांनी दिली. नागपूर जिल्ह्यात सरासरी 467,300 हेक्टरमध्ये लागवड केली जाते. मात्र सततधार पावसामुळे खरीपाची लागवड 407,450 हेक्टरवर स्थिरावली आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.